देख रहे हैं महा इंडिया न्यूज, खबर वही जो हो सही। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। त्याचबरोबर जे काही सहकार्य लागेल ते सुद्धा राज्य शासन सहकार्य देईल। एक अतिशय मुंबई पोलिसच्या बाबतीत अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की या संपूर्ण तपासामध्ये मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास केला। सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये CRPC 174 अंतर्गत जो तपास केला त्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही, योग्य पद्धतीने तपास झाला अशा पद्धतीचं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये ऑब्झर्वेशन आहे। त्याच्यामुळे या पद्धतीला काही मंडळी मुंबई पोलिसच्या बाबतीत बोलत होते की क्लिअर कट ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने दिला की या मुंबईच्या मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये कोणताही दोष नाही, योग्य पद्धतीने तो तपास झाला। आणि आपल्याला कल्पना आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना दिली आहे आणि या राज्यघटनेमध्ये जी संघराज्याची जी संकल्पना आहे किंवा फेडरल स्ट्रक्चरची जी संकल्पना आहे त्या फेडरल स्ट्रक्चरच्या संकल्पनेबाबत सुद्धा आता जे आपले घटनातज्ञ आहेत की अनेक विचारवंत आहेत यांनी सुद्धा विचारमंथन करावं ही सुद्धा त्यांनी चालू या आठवणी सांगू इच्छितो। याच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की CBI ला इन्क्वायरी द्यायची की नाही तो राज्य शासनाचा अधिकार राहतो, राज्य शासन आणि NOC दिल्यानंतर तो तपास CBI कडे जातो। पण सुप्रीम कोर्टाने वगैरे याच्यामध्ये इंटरव्ह्यू केल्यानंतर की त्यांनी जजमेंट दिल्यानंतर त्या पद्धतीचं राज्य शासन ते आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं आहे त्या पद्धतीचं सहकार्य राज्य शासन सुप्रीम आपला CBI ला करेल। यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष ते नेते या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करते, आपल्याला माहीत आहे की बिहार राज्यामध्ये पुढच्या काही काळामध्ये निवडणुका आहेत आणि हे निवडणुका लक्षात घेऊन काही पक्षाचे नेते यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत। पण मला मी सांगितलं की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनली तपास केला, कोणताही त्यांच्या तपासामध्ये दोष नाही, हे अतिशय महत्त्वाचं।